मी डॉक्टर भुजबळ एस एम मी आपणाला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती काय आहे याविषयीचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहे. तर मित्रहो, स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स असा घटक आपण अभ्यासणार आहे. तर तुम्ही गेल्या वर्षी मॅक्रो इकॉनॉमिक्स हा विषय एस वाय बी कॉममध्ये शिकलेला आहे, त्यामध्ये आपण अभ्यासलं की बाबा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा व्याप्ती काय आहे, त्याच्यामध्ये कोणते घटक येतात. तर वर्षभरामध्ये जेवढा अभ्यास केला तेवढे त्याचा विस्तार आपण अभ्यासलेला आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा स्कोप अभ्यासणार आहे. तर एकूणच व्याप्ती म्हणजे त्यामध्ये कोणकोणते विषय येतात, कोणते दृष्टिकोन असतात यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे शुद्ध सिद्धांत आणि तुलनात्मक महत्त्व. मित्र हो, आपण मागच्या पिरियडच्या वेळेला त्याची डेफिनेशन अभ्यासली, त्याच्या मागच्या पिरियडच्या वेळेला व्यापार म्हणजे काय ते अभ्यासलं. तरी पण मी दोन शब्दामध्ये सांगतो की दोन देश एकत्र येतात आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते किंवा विनिमय होतो तेव्हा त्याला व्यापार असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा व्यापार हा व्यापार देशांतर्गत देखील असतो की जसं महाराष्ट्राचा व्यापारी गुजरातमधून काही खरेदी करतो, महाराष्ट्राचा व्यापारी यूपीमधून काही माल खरेदी करतो, महाराष्ट्राचा व्यापारी आसाममधून चहा घेतो किंवा आसामचा व्यापारी पश्चिम बंगालमधून कोळशाची आयात करत असतो किंवा कोळसा खरेदी करत असतो. त्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतासारखा देश जगातल्या विविध देशांबरोबर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करत असतो. तर मग अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा विनिमय होत असताना त्याच्या बाबतीतले नेमक्या स्वरूपामध्ये त्याची थिअरी काय आहे. तर मित्र हो, आपणाला याच्यामध्ये व्याप्ती म्हणून शिकताना असं सांगितलेलं आहे की त्याच्या बाबतीतली प्युअर थिअरी काय आहे आणि कंपॅरेटिव्ह त्याचं स्टेटस काय आहे. तर ते अभ्यासत असताना मित्र हो, आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा वेगळा आहे, तर या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा का केला जातो, तो का सुरू होतो आणि त्याचबरोबर तो का टिकून राहतो, हा व्यापार कसा लाभदायक आहे, यासंबंधी काही शुद्ध स्वरूपाचे सिद्धांत मांडलेले आहेत. मग अशा प्रकारच्या सिद्धांतांचा अभ्यास हा यामध्ये केला जातो. तर असे सिद्धांत मांडणारे ॲडम स्मिथ असतील, डिकार्डो असेल किंवा अलीकडच्या काळातील हेक्शर ओहोलीन असेल, या अर्थतज्ज्ञांनी हे स्पष्ट केलं की जगातल्या विविध देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता ही सर्व राष्ट्रामध्ये आहे परंतु ती एकसारखी नाही, तर ती वेगवेगळी आहे. म्हणजे असं की आपल्या देशामध्ये जे आहे ते अमेरिकेमध्ये नाही, आपल्या देशामध्ये जसं आहे तसं वातावरण इंग्लंडमध्ये नाही. तर ॲडम स्मिथच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की जसं भारतामध्ये भारताच्या महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात आंबा पिकण्याकरिता जे वातावरण आहे तर ते वातावरण जगातल्या इतर देशात कुठेही नाही. म्हणजे हापूस आंब्याचं उत्पादन आणि त्याची गोडी ही जगातल्या इतर देशात कुठेही निर्माण होऊ शकत नाही, कितीही खर्च करा. तात्पर्य असं की निसर्गानं निसर्गदत्त स्वरूपाच्या दिलेल्या वातावरणातून जे निर्माण होत आहे, स्वस्तात निर्माण होत आहे, तर ते जगाच्या बाजारामध्ये विकता येईल आणि आपल्या इथे जे उत्पादित करण्याकरिता अधिक खर्च येतो तर ते कमीत कमी खर्चात कसं उपलब्ध होईल यासाठी या तज्ज्ञांनी या अर्थतज्ज्ञांनी काही सिद्धांत मांडलेले. तर या सिद्धांतामधून आपणाला आंतरराष्ट्रीय व्यापार होतो हे सांगितलेलं आहे, तो टिकून राहतो हे सांगितलेलं आहे आणि तो लाभदायक आहे हे देखील सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं याविषयीचं विश्लेषण आपणाला शिकायचं आहे. म्हणजे
याची व्याप्ती फक्त वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण एवढ्या पुरता नाही तर ती विस्तृत अशा स्वरूपाची आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की हो स्थितिशील अवस्थेची तुलना म्हणजे स्टेबल असणारी इकॉनॉमी स्थिर असणारी इकॉनॉमी आणि या इकॉनॉमीनं जर किंवा या अर्थव्यवस्थेनं व्यापार सुरू केला तर त्या अर्थव्यवस्थेचं एकूणच स्वरूप बदलत जातं नेचर बदलत जातं हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्र हो विविध देशातील व्यापाराची स्थितिशील अवस्था कालांतरानं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे झालेला बदल हा या ठिकाणी आपणाला अभ्यासायचा आहे. त्यातील अनेक अर्थतज्ज्ञांनी आपापल्या परीनं त्यांचे विचार मांडलेले आहेत त्यांचे दृष्टिकोन दिलेले आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्थितिशील असणाऱ्या अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की जो देश व्यापारामध्ये उतरला त्या देशानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाची प्रगती झालेली आहे हे दाखवून दिलं. त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे त्या देशामध्ये तांत्रिक प्रगती झालेली आहे त्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार कसा फायदेशीर ठरतो हे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर तिसरा घटक असा आहे व्याप्ती म्हणून की आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे जसं बघा आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवरती स्वतःचे व्यवहार करताना जसं सचोटीने कसोशीने आणि काटकसरीने करतो त्याच पद्धतीनं व्यापार करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापाराची पॉलिसी काय असा. ती पॉलिसी दोन प्रकारची एक म्हणजे फ्री ट्रेड पॉलिसी आणि दोन म्हणजे प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसी. मग देशानं कोणतं व्यापार धोरण स्वीकारलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळामध्ये ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं फ्री ट्रेड पॉलिसीचं समर्थन केलं. आपणाला पुढे जाऊन त्याचा फार मोठा विस्तृत असा अभ्यास आहे की त्यामध्ये फ्री ट्रेड पॉलिसी म्हणजे देशानं देशाच्या सरकारनं व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तर व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली पाहिजे. तर संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन करणारा जर्मन अर्थतज्ञ फ्रेडरिक लिस्ट यानं संरक्षित व्यापाराचं समर्थन केलेलं आहे. तर आपणाला या विषयामध्ये शिकताना हे शिकायचं की हा व्यापार विषयक धोरण कोणतं असलं पाहिजे खुलं असलं पाहिजे का संरक्षित असलं पाहिजे तर ह्या धोरणांचा अभ्यास यामध्ये केला जातो. तर हे करत असताना व्यापारविषयक धोरण ठरवत असताना त्याच्या बाबतीतल्या जकाती कशा असाव्यात त्याचे आयात निर्यातीवरती काय परिणाम होऊ शकतात आयात वाटा काय असावा उत्पादन घटकाचे स्थानांतरण काय असतं त्यामध्ये नैसर्गिक आणि राजकीय अडथळे येऊ शकतात का आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल का या घटकांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर स्थूल दृष्टिकोन की समग्र अप्रोच यामध्ये शिकायला आपणाला दिलेला आहे. समग्रपणे अगदी संपूर्ण देशाचाच नव्हे तर समग्र जागतिक लेवलला आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा विषय अभ्यासत असताना प्रत्येक विविध देशाची चलन पद्धती कशी आहे विविध देशाचं एकूण चलनाचं बदलते मूल्य काय आहे त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न काय असू शकतात विनिमय दर काय असेल विनिमय दराचे प्रकार काय असतात त्याचबरोबर व्यवहार तोल म्हणजे काय व्यापार तोल म्हणजे काय विनिमय दराची निश्चिती कशी केली जाते याचा अभ्यास आपणाला या विषयामध्ये करायचा आहे. म्हणजे जागतिक पातळीवरती असणारे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहे. मित्र हो त्यानंतर आपणाला त्यामध्ये व्याप्ती म्हणून फक्त आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हे किंवा व्यापारविषयक धोरणाविषयीचंच विश्लेषण म्हणून नव्हे किंवा फक्त आपण एकच शिकणार आहे किंवा समग्र विचार शिकणार आहे एवढंच नाही त्याच्याही पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरती असणाऱ्या वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य करणाऱ्या संघटना यांचा अभ्यास आपणाला याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजेच
आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ घडवून आणण्याकरिता व्यापारावरती असणारी नियंत्रणं हटवणं, विकसनशील देशांना विकासासाठी भांडवल पुरवणं, व्यापारामध्ये काही पेच प्रसंग किंवा तेढ निर्माण झाली असेल तर ते सोडवणं, त्याचबरोबर व्यापार कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना, व्यापारविषयक संघटना ज्या स्थापन झालेल्या आहेत, तर या संघटनांचा अभ्यास यामध्ये आपणाला करायचा आहे की त्यामध्ये सार्क असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक असेल, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ, संयुक्त राष्ट्र व्यापार संघटना, ओपेक असेल, युरोपियन आर्थिक समुदाय असेल, तर इत्यादीचा अभ्यास हा या विभागामध्ये केला जातो. हा अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला शिकायचं की बाबा या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या वित्तीय संस्था ज्या स्थापन झाल्या, या स्थापन होण्यापाठीमागचा हेतू काय. तर हेतू असा आहे की या संस्थांनी आणि संघटनांनी विकसनशील देशांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, विकसित देशांच्या प्रभावाखालीच काम न करणं, तर उलट जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये गरीब राष्ट्रांना देखील पुढे घेऊन जाणं, त्यांना मदत करणं, व्यापारावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण असू नये, व्यापार वाढण्यासाठी प्रयत्न करणं, या हेतूनं या संघटना आणि संस्था स्थापन झालेल्या आहेत. तर मित्र हो, आपण अशा पद्धतीनं यामध्ये शिकणार आहोत की हा विषय कुठपर्यंत शिकू शकतो, याची व्याप्ती काय, याचा स्कोप काय, याचा विस्तार काय. तर मी आपणाला हे जे आत्ता सांगितलं हे वर्षभर आपणाला प्रत्येक प्रकरणामध्ये शिकायचं आहे. म्हणजे असं आपण पहिला घटक अभ्यासला किंवा याच्यामध्ये शुद्ध स्वरूपाचे सिद्धांत मांडलेले आहे, थेरी सांगितले, तर त्याच्यासाठी सेकंड प्रकरण दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे किंवा अस्थितीशील अवस्था, तर याविषयीच्या व्यापार शर्ती या संकल्पनेमध्ये आपणाला त्याचं विवेचन अभ्यासायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या टर्ममध्ये व्यापारविषयक धोरणांचा अभ्यास हे प्रकरण आहे. त्यानंतर आपणाला त्यामध्येच व्यापारविषयक अर्थसहाय्य करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या संघटनांचा अभ्यास त्यामध्ये अभ्यासायला दिलेला आहे. मित्र हो, तुम्ही यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाकरिता डॉक्टर झांबरे यांचं पुस्तक आहे, निराली प्रकाशनचं पुस्तक आहे. त्यानंतर आपण रोज तुम्ही जर वर्तमानपत्र चांगले वर्तमानपत्र अभ्यासले, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, यामध्ये आपणाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडून येणाऱ्या घडामोडींविषयीचा अभ्यास दिलेला आहे. तर ते जर तुम्ही हाताळला तर त्याच्यामधून आपणाला बरंचसं काय, आणि आता नेटवर देखील बऱ्याच या चालू घडामोडीमधून आपणाला हे जागतिक अर्थकारण समजणार आहे, आणि त्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही या विषयाला आपलं म्हणून जेव्हा स्वीकाराल तेव्हा हे समजायला अतिशय सोपं ठरणार. जर समजा आपण म्हटलं बाबा हे क्लिष्ट आहे, एक लक्षात घ्या मित्र हो, या विषयामध्ये कुठेही ग्राफ नाही, कुठेही फारशी आकडेवारी नाही, सरळ सोप्या भाषेमध्ये याचं विश्लेषण आहे, याचं ॲनालिसिस केलेलं आहे, मी माझ्या परीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण देखील थोडा वाचन केलं तर मी जे म्हणतो त्याचा प्रत्यय यायला वेळ लागणार नाही. ओके, थँक्यू.